सादर करणार आणि त्या कवितेवर माझी एक सखी आहे, ती नृत्य अभिनय करणार आहे. त्या सखीचं नाव आहे ऐश्वर्या कुलकर्णी. ती कथक नृत्यामध्ये विशारद आहे. तर आम्ही कविता सादर करतोय. कवितेचं नाव आहे वाकण. संत जनाबाईंना दळण कांडणात मदत करणारा हा पंढरपूरचा पांडुरंग परत जाताना आपला शेला विसरून चुकून जनाबाईची वाकळ घेऊन जातो. याच प्रसंगावर मराठवाड्याचे ज्येष्ठ कवी श्री दी इनामदार यांनी अतिशय सुंदर कविता लिहिली. कवितेचं शीर्षक आहे वाकळ. बघूया. पीठ शेल्याला लागले, पीठ शेल्याला लागले, झाला राऊळी गोंधळ. पीठ शेल्याला लागले, झाला राऊळी गोंधळ. कुणा घरचे दळण आला दळून विठ्ठल. कुण्या घरचे दळण आला दळून विठ्ठल. पीठ चाखले एकाने, पीठ चाखले एकाने, म्हणे आहे ही साखर. पीठ हुंगले दुजाने, पीठ हुंगले दुजाने, म्हणे सुगंधी कापूर. कुणी शेला झटकला, कुणी शेला झटकला, पीठ उडून जाईना. बुच कळला पाण्यात, पीठ धुवून जाईना. झाली संचित पंढरी, झाली संचित पंढरी, वाढे राऊळी वर्दळ. झाली संचित पंढरी, वाढे राऊळी वर्दळ. ठिगळ्याच्या पांघरुणा शेला म्हणती सकळ. ठिगळ्याच्या पांघरुणा शेला म्हणती सकळ. फक्त जनीस दिसते, फक्त जनीस दिसते, होती तिची ती वाकळ. फक्त जनीस दिसते, होती तिची ती वाकळ. विठ्ठल प्रेमे भरून आले जनी रडे घळ घळ. विठ्ठल प्रेमे भरून आले जनी रडे घळ घळ. जनी रडे घळ घळ, जनी रडे घळ घळ. पुढची कविता आहे शब्द झुला झुलताना. कवयित्री सौ किरण बर्डे. ऐकूया. शब्द झुला झुलताना, शब्द झुला झुलताना, कितीदा तुला पाहिले. शब्द झुला झुलताना, कितीदा तुला पाहिले. त्या अनवट वाटेवरी बहरताना पाहिले, त्या अनवट वाटेवरी बहरताना पाहिले. नीत नवे आभाळ, नीत नवे आभाळ, तू नवीच सारी क्षितिजे. कवेत घेऊन विसावसी प्रतिभेचे शब्द तुझे. कवेत घेऊन विसावसी प्रतिभेचे शब्द तुझे. रंगांची उधळण, रंगांची उधळण, तू चैतन्य आभास तू, चैतन्य आभास तू. आनंदी मधुमास तू, आनंदी मधुमास तू. राधेचा उल्हास तू, राधेचा उल्हास तू. गोडी अशी अमृताची ओठास या लागले, गोडी अशी अमृताची ओठास या लागले. तहान जन्मांतरीची बिंदू एकच भागली, तहान या जन्मांतरीची बिंदू एकच भागली. बिंदू एकच भागली, बिंदू एकच भागली. मंडळी, या भागातली शेवटची कविता सादर करते. कवितेचं नाव आहे नदी आणि ह्या कवितेचे कवी आहेत कुसुमाग्रज, अर्थात वी वा शिरवाडकर. ऐकूया. नदीबाई माय माझी डोंगरात घर, नदीबाई माय माझी डोंगरात घर.
लेकरांच्या मायेपोटी येते भूमीवर, लेकरांच्या मायेपोटी येते भूमीवर, नदीबाई आई माझी निळे निळे पाणी, नदीबाई आई माझी निळे निळे पाणी, मंद लहरीत गाते ममतेची गाणी, मंद लहरीत गाते ममतेची गाणी, शेतमळे शेतमळे मायेमुळे येती बहर अस, शेतमळे मायेमुळे येती बहर अस, थाळीमध्ये माझ्या भाजी भाकरीचा घास, थाळीमध्ये माझ्या भाजी भाकरीचा घास, श्रावणात आषाढात येतो तिला पूर, श्रावणात आषाढात येतो तिला पूर, पुढे त्यांच्या भल्यासाठी जाई दूर दूर, पुढे त्यांच्या भल्यासाठी जाई दूर दूर, माय सांगे थांबू नका पुढे पुढे चला, माय सांगे थांबू नका पुढे पुढे चला, थांब त्याला पराजय चाल त्याला जय, थांब त्याला पराजय चाल त्याला जय, थांब त्याला पराजय चाल त्याला जय। काय मंडळी कसा वाटला आजचा भाग? हा वेगळा प्रयोग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा। माझं चॅनल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया पुढच्या भागात नवीन साहित्यासह। पाहत रहा कलारंग। धन्यवाद।